सांगली मिरज मधील विसर्जन मार्ग आता खड्डे मुक्त झालेला आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार बांधकाम विभागाकडून तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार गणपती उत्सवात विसर्जन मार्गावरील खड्डे मुरुमाच्या साह्यानं मुजवले जात आहेत. मनपा क्षेत्रात अनेक रस्ते खड्डेमुक्त झाले, त्यामुळे गणेश भक्तांकडून समाधान व्यक्त होत आहे. महापालिका क्षेत्रात प्रमुख मार्गांवर आणि विशेष करून 5व्या, 7व्या, 9व्या आणि अनंत चतुर्थी दिवशी गणेश भक्त गणपती विसर्जनासाठी नदीपात्राकडे जात असतात. महापालिका प्रशासनानं विसर्जन मार्गावर कुठेही खड्डा राहणार नाही याची दक्षता घेतली. स्वतः मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनीही या कामगिरीवर विशेष लक्ष ठेवले, त्यामुळे विसर्जन मार्गावर एकही खड्डा शिल्लक राहिलेला नाही. सांगली मिरज कुपवाड शहरात 4 टीमद्वारे खड्डे मुरमाने भरले जात आहेत, त्यावर तात्काळ रोलिंगही केलं जात आहे. यासाठी 30 लोकांची यंत्रणा कार्यरत असून महापालिकेच्या टीमकडून काळजीपूर्वक खड्डे मुजवण्यात येत आहेत. त्यामुळे 5व्या दिवशी अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश विसर्जनासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांना आता खड्ड्यांचा सामना करावा लागणार. महापालिका क्षेत्रात गेल्या 6 महिन्यापासून रस्त्यांच्या विविध कार्यक्रमामध्ये ड्रेनेज लाईन असतील, गटारी वगैरे असतील, ह्यासाठी जी खुदाई केलेली होती सांगली मिरज कुपवाडमध्ये, त्यासाठी आम्ही एक नागरिक ह्या नात्यानं आम्ही महापालिकेशी व महापालिकेचे आयुक्त साहेब यांच्याशी आम्ही चर्चा करून त्यांना सांगितलं की गणपती विसर्जनच्या अगोदर जरा तुम्ही रस्त्याचे पॅचवर्क अगर मुरमी करून व त्याचं सपाटीकरण करून लोकांना दिलासा द्यावा असं आम्ही त्यांना सांगितलं होतं. त्या पद्धतीनं माननीय आयुक्त साहेबांनी उद्या 5वा दिवस असल्यामुळे लगेच आज 3रा आणि 4था दिवस धरून सांगली शहर, मिरज व कुपवाड शहरातील सगळ्या जे काही रस्ते खुदाई काम झाले होते ते रस्ते पूर्णपणे मुजवून त्याच्यावरती रोलर फिरवून अगदी व्यवस्थित करण्यात आले, जेणेकरून घरगुती गणपती विसर्जन हा 5व्या दिवशी असतो. सांगली जी परंपरा आहे 5वा दिवस, 7वा दिवस, 9वा दिवस व अनंत चतुर्थी. सांगलीचे जे आराध्य दैवत गणपती आहे त्याचीसुद्धा मिरवणूक असायची, पण ह्यावर्षी त्यांनीसुद्धा साधे पद्धतीने केलेलं आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने घेतलेला हा निर्णय आहे. कलेक्टर साहेबांनी हा निर्णय परवा जाहीर केलेला असल्यामुळे सर्व गणेश भक्तांच्यात अगोदरच नाराजी आहे, तरी पण नाईलाजास्तव आपले आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार करून त्याच्यावरती ते थोडेफार निर्बंध घातलेले आहेत. परंतु आता जे आपल्या सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये जे सर्व रस्ते खराब झालेले आहेत त्या रस्त्याचं पॅचवर्क जवळजवळ सगळं पूर्ण झालेलं आहे. मी एक गणेश भक्त व एक सांगलीचा नागरिक म्हणून महापालिका आयुक्त साहेब आणि प्रशासनाचं मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.